नमस्कार, मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहतात HW मराठी। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यापासून त्यांच्या राजीनाम्यावरून पॉलिटिकल ड्रामा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी नवाब मलिक यांचा राजीनामा न घेण्यावर अडून आहे, तर भाजप नेते नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यावर अडून बसले। तर अशातच राष्ट्रवादी काँग्रेस असा आरोप करत आहे की नवाब मलिक हे मुस्लिम असल्यामुळे त्यांचा दाऊदशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला हा भाजप करतोय, असं शरद पवार यांनी आरोप केला होता। तर त्यानंतर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी हे मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी नवाब मलिक यांचा राजीनामा घेत नाही असा आरोप केला होता। आणि हे सर्व पाहता एकंदरीत नवाब मलिकांच्या राजीनाम्याला धार्मिक रंग चढताना आपल्याला पाहायला मिळते। आणि अशातच आज भाजप नेत्यांनी नवाब मलिकांना उशी आणि गादी पाठवून एक वेगळं आंदोलन छेडलंय, याविषयीच आता आपण जाणून घेणार आहोत। पण त्याआधी हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा। नवाब मलिक यांच्याकडे सध्या अल्पसंख्याक हे मंत्रालय आहे, तसेच मलिक हे परभणी आणि गोंदियाचे पालकमंत्रीसुद्धा आहे। पण मलिक हे जेलमध्ये असल्यामुळे त्यांच्या खात्याची कामं जी आहेत ती अडून पडली आहेत, आणि ती कामं व्हावीत म्हणून नवाब मलिक यांच्याकडील खात्याचा जो भार आहे तो दुसऱ्या मंत्र्यांकडे देणार असं जयंत पाटील यांनी सांगितलंय। पण नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। त्यावरूनच आता भाजप नेते पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत। हा जो अट्टहास आहे ही लोकशाहीची थट्टा आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। तसंच मग अनिल देशमुख आणि राठोड यांचा राजीनामा का घेतला असा सवालसुद्धा त्यांनी केलाय। तर विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी राजीनामा होत नाही आहे असा थेट आरोप जो आहे तो चंद्रकांत पाटील यांनी केलाय। दरम्यान नवाब मलिक यांना पाठीचा त्रास होत असल्यामुळे बेड, खुर्ची आणि चटई वापरण्यास त्यांना मुभा देण्यात आली आहे। खरं तर नवाब मलिक यांनीच ही मागणी केली होती, आणि नेमकं त्यावरच बोट ठेवत भाजपनं अमरावतीमध्ये वेगळं आंदोलन केलंय। बिन खात्याचे मंत्री असं लिहिलेल्या बॉक्समधून हे साहित्य जे आहे ते अमरावती भाजपनं नवाब मलिकांना कुरिअर केलंय। नवाब मलिकांनी राजीनामा देऊन कारागृहात आराम करावा अशी टीका जी आहे ती भाजप नेते अनिल बोंडे आणि अमरावतीच्या इतर भाजप नेत्यांनी केली आहे। तसंच यावेळी त्यांनी मलिकांविरोधात घोषणासुद्धा दिल्यात, त्यावर एक नजर टाकूयात। अरे दाऊदच्या हस्तकाचं करायचं का? दाऊदच्या हस्तकाचं करायचं का? आम्ही म्हणतो वट्टपाय नवाब मलिक राजीनामा दरम्यान अनिल बोंडे यांनी नवाब मलिकांसाठी गादी, उशी असं साहित्य जे आहे ते पाठवून दिलंय। पाहूयात यावेळी बोंडे यांनी काय म्हटलंय। देशद्रोहांना मदत करणाऱ्या, दहशतवाद्यांना पैसे पुरवणारा नवाब मलिक आता जेलमध्ये आहे, आणि जेलमध्ये 4 एप्रिल पर्यंत कोठडी दिली आहे। शरद पवार साहेबांनाही माहित आहे की नवाब मलिक प्रदीर्घ काळापर्यंत जेलमध्ये राहणार आहे, आणि त्यामुळं त्यांनी भंडाऱ्याचं पालकमंत्रीपद काढलं, परफणीचं पालकमंत्रीपद काढलं, मुंबईचं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद काढलं, त्यांचे खाते दुसऱ्याला दिले। म्हणजे नवाब मलिकाचे सगळे हातपाय शरद पवार साहेबांनी छाटले, आणि म्हणून परंतु न्यायालयानं त्यांच्यावर दया केली। न्यायालयाने सांगितलं की यांना गादी, पलंग आणि खुर्ची देता येईल, आणि म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष किरणजी पातुरकर आणि निवेदिता ताई यांनी गादी, पलंग आणि खुर्ची हे नवाब मलिक यांना सप्रेम भेट पाठवलंय। आणि एकच मागणी आहे भारतीय जनता पक्षाची की या गादीवर जेलमध्ये आराम करा, पण राजीनामा द्या, घटनात्मक मंत्रीपदाचं पद वाया घालू नका, बिन खात्याचे मंत्री म्हणून राहू नका। तुमच्यावर देशद्रोहांना मदत केल्याचा आरोप आहे, आणि त्याच्यामुळे या गादीवर झोपा, या पलंगावर झोपा, या खुर्चीवर बसा, पण राजीनामा द्या। दरम्यान 3 दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली। नवाब मलिक हे उपलब्ध नसल्यामुळे 2 नवे मुंबई कार्याध्यक्ष दिले जाणार आहेत। नरेंद्र राणे आणि राखी जाधव हे नवे अतिरिक्त कार्याध्यक्ष असणार आहेत। तर नवाब मलिक यांचा जामीन फेटाळल्याने त्यांची जबाबदारी तात्पुरती यांच्यावर सोपवण्यात आली आहे। त्यांच्या खात्यांची जबाबदारी आणि पालकमंत्रीपद तसंच पदभार इतर मंत्र्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे। तर त्यांच्या खात्यांची जबाबदारी आणि पालकमंत्रीपद तसंच पदभार इतर मंत्र्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे।
ही नावं मुख्यमंत्र्यांना कळवल्यानंतर जाहीर करू असं सुद्धा जयंत पाटील यांनी सांगितलंय. तर नवे पालकमंत्री म्हणून परभणीसाठी धनंजय मुंडे यांचं नाव देण्यात आलंय. तर गोंदियासाठी प्राजक्ता तनपुरे यांचं नाव दिलंय अशी माहिती सुद्धा जयंत पाटील यांनी दिली आहे. दरम्यान याबाबतच्या सगळ्या अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच. मात्र ते जाणून घेण्यासाठी आणि आणखीन अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. तसंच तुमचं याबाबत काय मत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.